धुळे शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बिलाडी रोड परिसरात गौण खनिज तस्करांची चांगलीच मुजोरी वाढत असल्याची चर्चा सध्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चांगलीच रंगते. तरीही संबंधित अधिकाऱ्यांतर्फे कारवाई का होत नाही असाही प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे. गौण खनिज हा विषय सध्याच्या घडीला चांगलाच गाजतोय. गौण खनिज प्रकरणात कमी श्रमात जास्त पैसा असल्याने तस्कर मिळेल त्या भागातून गौण खनिजाची तस्करी करून रगड पैसा कमविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही या बेकायदेशीर गौण खनिज तस्करीला आळा का बसत नाही अशी खंत व्यक्त होत आहे. गौण खनिज तस्करीला आजच्या घडीला सोन्या चांदीच्या व्यवहारापेक्षा अधिक महत्व प्राप्त होत असल्याने तस्करांचा या व्यवसायाकडे चांगलाच कल वाढला आहे. त्यामुळे तस्कर दिवसाबरोबर रात्री बेरात्री सुद्धा डंपर अथवा ट्रॅक्टरद्वारे सर्रास चोरट्या मार्गाने गौण खनिजाची तस्करी केली जात आहे. सध्या तर धुळे शहराच्या काही अंतरावर असलेल्या बिलाडी रोड परिसरात देखील रात्री बेरात्री गौण खनिज तस्करांची ट्रॅक्टरे फिरत असल्याची चर्चा शेतकऱ्यांतर्फे दबक्या आवाजातून बोलली जात आहे. बिलाडी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये ही चर्चा होताना दिसून येत आहे. मात्र या होणाऱ्या गौण खनिज तस्करीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचं अस्तित्व पूर्णतः धोक्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून कुठलीच कारवाई होत नाही. मग या अवैध धंद्याला संबंधित अधिकाऱ्यांची साथ आहे की काय असं म्हणायला नको असे परिसरातील शेतकरी सांगतायत.